चिखलदरा पंचायत समिति अंतर्गत दहेंद्री ढाणा या जिल्हा परिषद शाळेला वर्ग 1 ते 5 वर्ग असून 71 एवढी पटसंख्या आहे. नियमानुसार इथे किमान 3 शिक्षक असणे गरजेचे आहे, परंतु वेळोवेळी गटविकास अधिकारी चिखलदरा व मुख्य कार्यपालन अधिकारी अमरावती यांना शिक्षक मागणीपत्र दहेंद्री येथील सरपंच संजू साकोम यांनी दिले, परंतु त्यावर तात्पुरत्याप्रमाणे चुरणी केंद्रमधून एक शिक्षिका दहेंद्री जिल्हा परिषद शाळेला देण्यात आली. परंतु पालकांचे म्हणणे आहे की आमच्या गावातील शाळेला नियमित स्वरूपाचा शिक्षक हवा आहे, आमच्या मुलांना शिक्षणामध्ये खंड पडायला नको, आधीच मुलांचे 2 वर्ष कोविडमुळे वाया गेल्यासारखे आहेत, त्याचा भूर्दंड मुलांना भविष्यात भोगावा लागेल, म्हणून प्रशासनानं यावर लवकरात लवकर शिक्षक नेमून या ठिकाणी पाठवावे. केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे शाळेच्या भेटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे मेळघाटची शिक्षण व्यवस्था सलाईनवर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे 3:13 वाजले आहे. मी वर्षा संजय तायडे, प्रभारी मुख्य अध्यापिका दहेंद्री ढाणा येथून बोलते आहे. आणि या लोकांचं दहेंद्री ढाण्यात वासियांचं म्हणणं आहे की 1 ते 5 वर्ग असून एकच शिक्षक आहे, पण प्रतिनियुक्तीवर आमच्या शाळेत वासनकर सर गेले तेव्हापासून टीचर आहे प्रतिनियुक्ती, पण त्यांना परमनंट टीचर हवा आहे, तोपर्यंत ते ताला उघडणार नाही. म्हणून प्रशासनानं मेळघाटातील सर्वच जिल्हा परिषद शाळेच्या समस्या व दहेंद्री ढाणा येथील शाळेवर लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढून नियमित शिक्षक नेमण्याची मागणी उपस्थित पालकांनी गावकऱ्यांनी केली आहे. यहाँ पे एक ही टीचर है, वर्ग 1 से 5 तक स्कूल है, लेकिन यहाँ पे टीचर की संख्या एक ही है. एक टीचर से भी नहीं समझ जाता उतना सारा बच्चा. केंद्र प्रमुख बोलते हैं कि 8 दिन में 10 दिन में आ सकता है यहाँ पे.